नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या 3 वर्ष कंप्लीट म्हणजे 4th वर्ष लागलेल्या सीताफळ बागेत आपण आहोत। या 3 वर्ष कंप्लीट असलेल्या बागेला कमीत कमी 30-40 आणि जास्तीत जास्त 80 ते 90 पर्यंत सेटिंग आज आपल्याला मिळालेलं आहे। मित्रांनो, सीताफळाचं व्यवस्थापन हा लावल्यापासून पूर्णतः सेंद्रिय पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे। वेस्ट डिकम्पोजर, गोकृपामृत आणि मल्टीप्लायर आणि शेणखत याचा वापर केलेला आहे। तर त्याच्यामुळं बघा, अद्भुत असं सेटिंग 3rd वर्षी जवळपास 90+ काही झाडावर पण सेटिंग आहेत आणि कमीत कमी 30-40 सेटिंग आहेत। आपण पाहू शकता सेटिंग, हे बघा पूर्णतः सेटिंग झालेले आहे। या दुसऱ्या झाडाचं पण आपण पाहू शकता, हे पहा, जिथं पाहाल तिथं फळं आहेत, पूर्ण सेटिंग झालेली आहे। हे पहा, आपण कुठेही पाहू शकता, पहा तर जमिनीचा क्वालिटी एवढं, ह्यूमस एवढं वाढलेलं आहे मित्रांनो की मला अतिशय असं दुसरं काही प्रयत्न करण्याची काही गरज नाही। अनेक लोकांना यावर्षी तापमानामुळं म्हणा, बाकीच्या अनेक कारणामुळं सेटिंग मिळालेलं नाही आहे, तरी परंतु आपल्याला चांगला असा सेटिंग मिळालेला आहे। आपण कोणत्याही झाडाचं पाहिलं तरी पण आपण पाहू शकता, तेव्हा आता 150-150 पर्यंत फळ झालेले आहेत। पहा, म्हणजे मला मित्रांनो, मी पहिल्यापासून सांगत होतो, बघा कोणत्याही झाडाचा आपण पाहू शकता असं नाही, कमीत कमी सांगतो मित्रांनो तुम्हाला 30-40 तरी, कोणत्याही झाडाला 30-40 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 80 ते 90 पर्यंत सेटिंग आपल्याला आहे। आणि झाडं हे बघा, 4 वर्ष पूर्ण वर्ष झालेले हे झाडं आहेत। कॅनोपी पाहू शकता ह्याचा आपण, आणि कमीत कमी स्प्रे आपण ह्या इथं बघा, जास्त हार्मफुली कोणते रासायनिक स्प्रे केलेले नाहीत आणि अजून रासायनिक मी लावल्यापासून सिंगल दाणा या झाडाला घातलं नाही। प्रत्येकाचा असा मत असतो की हे जवळजवळ 4 ते 5 वर्षाच्या पुढचे बाग आहेत असं प्रत्येकजण म्हणत असतो। हे 3 वर्ष कंप्लीट असलेले बाग आहे। आपण पाहू शकता झाडांना विरळणी किती खूप महत्त्वाची आहे। बघा हा झाड आपण मध्ये मोकळा करून घेतलेला आहे, मध्ये मोकळा करून घेतल्यामुळं त्या झाडाला सेटिंग भरपूर आहे। आणि मित्रांनो, सीताफळ हे जरी नैसर्गिक पीक असेल तरी पण वेळेवर त्याचं पाणी व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे। आपण पाहू शकता कोणत्याही बाजून आपण पाहू शकता, जास्तीत जास्त आपण सॉइल मल्टीप्लायरचा वापर ह्या बागेमध्ये केलेला आहे। कुठेही आपण पाहू शकता, हे पहा मित्रांनो, हे पहा, ही सेटिंगला अडचण आहे असं अनेकांचं मत आहे, परंतु सेटिंग मिळालेलं आहे मित्रांनो। परंतु आपण पाहू शकता आता यापुढं फक्त मिलीबगचा त्रास आणि पाऊस जर वाढला तर काळ्या डाग म्हणजे थोडंसं पडण्याची शक्यता आहे, त्याचीच फक्त काळजी आहे। हा पाहू शकता बाग, म्हणून जास्तीत जास्त आपण जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर सीताफळामध्ये आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो। हा पाहू शकता, हा पहा, आणि बाजारामध्ये जे काही सेटिंगला काही औषधं मिळतात ते मित्रांनो त्याचा काही फायदा होईल असं मला काही वाटत नाही आहे, परंतु तुम्ही जर मातीमध्ये समृद्धता आणला आणि माती समृद्ध बनली तर आपोआप आपल्याला सेटिंग भेटतंय असा या प्रकाराचा माझं मत आहे। हा पाहू शकता सेटिंग, अप्रतिम असे सेटिंग आपल्याला मिळालेलं आहे। हा पहा,
धन्यवाद।